नमस्कार नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात भाजप सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावरती वर्णी लागावी अशी मागणी केली आहे परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते आणि नेते नाराज झाले आहेत यामध्येच पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधानपरिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीयमध्ये सुरू आहे यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देखील पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस येण्याची खुली ऑफर दिली आहे आणि यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या ऑफरला देत दे एकनाथ खडसे मुंडे भाजप परंतु ज्या रीतीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच राजकारण भाजपने आहे भाजपचा हा गेम एकनाथ खडसे यांच्या लक्षात आला आणि त्यामुळे त्यांनी पावलं उचलले आणि पंकजा मुंडे यांच्या देखील ते लक्षात आलं पाहिजे आपल्या पक्षाला वाढवण्याचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे पंख कसे छाटले जातात तुमच्या पक्षात तुम्हाला का बाजूला ठेवलं जातं हे तुम्ही ओळखणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी देखील योग्य तो निर्णय घ्यावा असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पंकजा मुंडे यांना एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची अप्रत्यक्षरित्या ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राजकोमध्ये एकच चर्चा सुरू झाल्या असून आगामी कालावधीमध्ये भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नाही नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच